एजी नोटिफिकेशन। आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2020 याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण या बघणार आहोत की तब्बल 12,538 पदांसाठी आपली ही जाहिरात निघणार आहे। अजून ही जाहिरात निघाली नाही आहे, जाहिरात लवकरात लवकर निघेल अशी बातमी महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी दिलेली आहे। आता ह्या महाराष्ट्र पोलीस भरतीमधील टोटल आपण एक डिटेल्स माहिती घेणार आहोत की कसे होणार आहे भरती, कशी होणार आहे, किती पदं आहेत, कसे पदं आहेत, नंतर सिलेबस काय असू शकतो आणि एक्झाम पॅटर्न कसा असेल। सो याबद्दल टोटल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की यानंतर जी सगळ्या माहिती मी या व्हिडिओ ज्या ज्या या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ज्या ज्या इम्पॉर्टंट माहिती आहे ती सगळी मी माहिती या एजी नोटिफिकेशन या चॅनलवर टाकणार आहे आणि पुढील सर्व लेक्चर ह्या या एजी नोटिफिकेशन या चॅनलवर पडणार आहेत। त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र पोलीस भरती 2020 सर्वात महत्त्वाचं जे आहे तर टोटल पदं किती आहेत, तर टोटल पदं आहेत 12,528 पदं आहेत। ते ही त्यांनी माहिती कधी दिली आहे, 16 सप्टेंबर 2020 रोजी चीफ मिनिस्टरच्या ऑफिसमधून हे अप्रुव्हल्स याला हिरवा कंदील लागला आहे। हे अप्रुव्हल मिळालं आहे कधी, 16 सप्टेंबरला अप्रुव्हल मिळालं आहे, म्हणजे आत्ताच 4-5 दिवसा अगोदरच अप्रुव्हल मिळालेलं आहे। आता मागच्या वर्षी 2019 जी भरती होती जी पेंडिंग होती, 5,297 पदांची जी भरती होती ती पेंडिंग होती आणि प्लस आता ह्या वर्षी जी 6,726 पदांची जी भरती आहे तर ती ॲड करून टोटल अशी 12,538 पदांची भरती करणार आहे। त्यात अजूनही मीरा भाईंदर आणि वसई विरार ह्या भागातले अतिरिक्त 505 आणि 975 वॅकन्सी ॲड होणार आहेत। सो असे टोटल मिळून 12,500 वॅकन्सी आहेत। एलिजिबिलिटी काय असणार आहे यासाठी, तर एलिजिबिलिटी तुम्ही कमीत कमी 12वी पास असणं आवश्यक आहे, 12वी पास आणि त्यानंतर जे ज्यांना कॉन्स्टेबल ड्रायव्हर पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, म्हणजे काय दोन पद आहे त्यात, एक फक्त आपल्या कॉन्स्टेबलचे पद आहे आणि कॉन्स्टेबल विथ ड्रायव्हर आहे, म्हणजे जर ड्रायव्हर जे कॉन्स्टेबल ड्रायव्हर जर बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन आणि एक्सपिरियन्स ड्रायव्हिंगमध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर एज लिमिट किती आहे, 18 ते 28 वर्षापर्यंत सर्व विद्यार्थी ह्या भरतीसाठी पात्रता आहे। आणि तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस आता बघायची आहे, तर सिलेक्शन प्रोसेस आपल्याला तीन प्रकारे सिलेक्शन प्रोसेस होणार आपली। सगळ्यात प्रथम असणार रिटन टेस्ट, त्यानंतर होणार आहे फिजिकल एंड्युरन्स टेस्ट म्हणजे आपली शारीरिक चाचणी, लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि नंतर असणार आहे मेडिकल टेस्ट। आता रिटर्न टेस्ट म्हणजे कशी असणार आहे, रिटर्न टेस्टमध्ये थोडासा पिक्चर थोडासा ब्लरिश झालेला आहे पण नीट व्यवस्थित समजून घ्या, मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला। सर्वात प्रथम असणार आहे अंकगणित, टोटल पेपर असणार आहे 100 मार्काचा, 4 तुम्हाला विषय असणार आहे त्यात अंकगणित म्हणजे गणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी हे असणार आहे 25 मार्काला, बुद्धिमत्ता असणारे 25 मार्काला आणि मराठी व्याकरण असणारे 25 मार्काला। तर सगळे प्रश्न जे आहे ते 25-25 चार जे विषय आहेत ते 25-25 मार्काला असणार आहेत आणि एकूण प्रश्न 100 असणार आहेत आणि मिनटं आहेत तुम्हाला 90 मिनटं। पेपर सॉल्व करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की इकडे तुमचं सिलेक्शन कसं आहे की तुम्हाला एकदा एंट्रन्स रिटन एक्झाम क्लिअर केली तर तुम्हाला मेडिकल असं आय एम सॉरी तर तुम्हाला मग शारीरिक चाचणी करता येईल। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे रिटन टेस्ट, लोक फक्त शारीरिक चाचणीकडे लक्ष देत आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं रिटर्न टेस्ट पण महत्त्वाची आहे। तर त्यासाठी मी स्वतःचं एक पूर्ण व्यवस्थित एक पूर्ण पॅकेज म्हणजे पूर्ण लेक्चरचं सगळं फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना मी प्रोव्हाइड करणार आहे। याच्यामध्ये ह्या चॅनलवर सगळ्या व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। 28 तारखेपासून मी हे रेग्युलर मी अपलोड करणार आहे। फिजिकल एंड्युरन्स टेस्टमध्ये काय असणार आहे, तुम्हाला 50 मार्काची फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी रिटर्न टेस्ट पास होतील त्यांनाच इकडे फिजिकल एंड्युरन्स टेस्टसाठी असणार आहे आणि त्यासाठी ते 1:10 म्हणजे जर समजा 12,538 जागांची भरती असेल तर मग 1,12,000 च्या आसपास त्यांनी विद्यार्थ्यांना बाजूला काढतील आणि ही फिजिकल एंड्युरन्स टेस्टसाठी ते पात्र असतील। त्यानंतर पुरुष उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी काय आहे, 50 मार्काची एक्झाम असणार आहे, दोघांसाठी 50 मार्काची, पुरुष आणि स्त्रियांसाठी दोघांसाठी 50 मार्काची असणार आहे पेपर असणार आहे तो। आणि ही टेस्ट आहे ती त्यामध्ये 1600 मीटर धावायची परीक्षा आहे, त्यात 30 गुण आहेत तुम्हाला, 100 मीटर धावायचे त्यात 10 गुण आहेत, गोळाफेकसाठी 10 गुण आहेत, असे टोटल 50 गुण आहेत। महिला उमेदवारासाठी 800 मीटर धावणे,
त्याला 30 गुण आहेत, 100 मीटर धावणे त्याला 10 गुण आहेत, गोळा फेकला 10 गुण आहेत, असं टोटल 50 मार्क आहेत. पोलीस भरती आहेत असं त्यासाठी तुम्हाला मी शेवटपर्यंत महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं होतं की ऑनलाईन लेक्चर हे 28 सप्टेंबर म्हणजे परवापासून सुरुवात होणार आहेत. आणि ऑनलाईन लेक्चरसाठी तुम्हाला सबस्क्राईब कशाला करायचं तर एजी नोटिफिकेशनला. आणि ज्यांना स्पेशली आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या डिस्कशन फोरम्समध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी कमेंट खाली करायची आहे पोलीस भरती 2020 ही कमेंट करा, म्हणजे मी तिकडे तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल, त्या लिंकवर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. जे कमेंट करतील त्यांनाच मी तिथे लिंक प्रोव्हाइड करणार आहे, जे कमेंट करणार नाही त्यांना मी लिंक प्रोव्हाइड करू शकत नाही, कारण की तिथे लिमिटेड मला लोकांना ॲड करू शकतो, त्यामुळे मला जे कमेंट करतील त्यांनाच मी त्यांना ॲड करू शकतो. थँक्यू सो मच. आणि पोलीस भरती 2020 शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा, मी तुमचा सिलेक्शन साठी मी 100% प्रयत्न करेल. आणि आपल्याला सगळ्यात प्रथम क्लिअर करायची आहे रिटर्न एक्झाम, त्यामुळे रिटर्न एक्झामची आपण सुरुवात करूया 28 तारखेपासून पहिल्या लेक्चरपासून. थँक्यू सो मच. आणि स्टार्टिंग करताना आपण अंकगणित म्हणजे गणितपासून स्टार्ट करणार आहे, त्याला सिलेबस वगैरे सगळं व्हिडिओ मी लेक्चरमध्ये अपलोड करून देईल. थँक्यू सो मच. आणि दिलेला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.